आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकरी शीतल पुजारीने घेतले 60 गुंठ्यात 121 टन उत्पादन. गुरुदत्त शुगर्सच्या ऊस विकास योजनेचा घेतला पुरेपूर लाभ. नमस्कार, कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे कोथळी येथील शेतकरी शीतल पुजारी यांनी 70 गुंठ्यात 121 टन घेतलेल्या Co-265 जातीच्या शेती ऊसाची शेती. शिरोळ तालुक्यातील ऊस शेती टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्यामुळे हरित क्रांती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन 100 टनाच्या पुढे जाण्यासाठी गाव पातळीवर ऊस पीक परिसंवाद मेळावे याशिवाय थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. गुरुदत्ताच्या या विशेष कार्यक्रमामुळे तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी 100 टनाच्या पुढे गेले आहेत. गुरुदत्त कारखान्याने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे कोथळी येथील ऊस उत्पादक शेतकरी शीतल पुजारी यांनी उच्चांकी उत्पादन घेतले आहे. नमस्कार, मी शीतल दिनकर पुजारी, राहणार कोथळी, गट नंबर 1560, Co-265 या जातीचा ऊस गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली 50 गुंठ्यामध्ये 121 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे. एकरी त्याचं 97 टनापर्यंत उत्पादन मिळालं आहे आम्हाला. श्री पुजारी यांनी ऊसाचे पीक घेण्यापूर्वी आपल्या शेतात झेंडूचे पीक घेतले होते. ते काढून त्याचे पाचट शेतातच कुजवले आणि एकरी 20 ट्रॉली शेणखत टाकून 5 फुटाची सरी काढली. त्यामध्ये Co-265 या जातीची लागण केली. हा ऊस पीक घेण्या अगोदर आम्ही या क्षेत्रामध्ये झेंडूचं पीक घेतलं होतं. झेंडूचं पीक संपल्यानंतर हा त्या जो पाचट आहे तो आम्ही त्याच शेतामध्ये कुजवला होता. त्यानंतर आम्ही त्या क्षेत्रामध्ये 20 ट्रॉली एकरी शेणखत ओढलं होतं. त्यानंतर आम्ही उभी आडवी नांगरट करून घेतली 2 वेळा. त्यानंतर 5 फुटाची सरी सोडून त्यामध्ये कांडी पद्धत लावण करून आम्ही 5x2 लागण करून घेतली. लागण करते वेळी त्याने कारखान्याचे त्रिमूर्ती सेंद्रिय खत व रासायनिक खताचा वापर केला. गुरुदत्त कारखान्याची त्रिमूर्ती सेंद्रिय 4 बॅगा, IFCO 10-26-26 2 बॅगा, बेन्सल्प 1 बॅग, फेरस 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेटची 1 बॅग मिक्स करून रिकाम्या रानात टाकून घेतली होती. हे सर्व रिकाम्या क्षेत्रामध्ये टाकून परत आम्ही लागण करून घेतली. लागणीनंतर 60 ते 65 दिवसानंतर बाळभरणी केली. त्यासाठी कारखान्याच्या शेती विभागानं शिफारस केलेला बेसल डोस योग्य वेळेत दिला. 60 ते 65 दिवसात बाळभरणी करून घेतलो. त्यावेळी 4 10-26-26 2 युरिया, 1 बेन्सल, 1 मॅग्नेशियम सल्फेट, 1 फेरस सल्फेट हे सर्व मिक्स करून आम्ही ते आणि 6 सेंद्रिय हे सर्व खत घालून बाळभरणी करून घेतली. तर ऊसाची वाढ जोमाने होऊ लागली. ऊसाच्या मोठ्या भरणीसाठी त्यांनी 120 ते 125 दिवसानंतर कारखान्याच्या सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. त्यानंतर आम्ही 120 ते 125 दिवसांनी मोठी भरणी केली. त्याला त्यासाठी त्रिमूर्तीचे 6 बॅगा सेंद्रियच्या, परत 4 IFCO 10-26 युरिया 2, बेन्सल्प 1, मॅग्नेशियमची 1 बॅग, हे फेरस हे सर्व मोठ्या भरणीला आम्ही एकत्र करून वापरलो. खताच्या मात्रेसोबत श्री पुजारी यांनी 15 दिवसाप्रमाणे 4 आळवण्या आणि विविध फवारण्या केल्या. त्यामुळे ऊसाची जाडी व लांबी चांगली वाढली. लावण केल्यानंतर 15 दिवसांनी आम्ही गुरुदत्तनं शिफारस केलेल्या PSB KSB अशिटोबॅक्टर याच्या 15 दिवसांनी 4 आळवण्या घेतल्या.
आणि त्याच्यानंतर 6B GA कोंबी या सर्व औषधांचा 8-8 दिवसांनी फवारण्या घेतल्या, चार फवारण्या घेतल्या. बाळ भरणी झाल्यानंतर 3 फवारण्या घेतल्या, मोठी भरणी झाल्यानंतर 1 फवारणी घेतली. फवारण्या झाल्यानंतर आम्हाला ऊसाची जाडी आणि लांबी चांगल्या पद्धतीची वाटू लागली. गुरुदत्तच्या शिफारसीमुळे आपल्या उत्पन्नात वाढ 100% झाली हे लक्षात आलं आम्हाला. ठिबक सिंचन योजनेचा ऊस शेतीसाठी वापर केल्याने श्री पुजारी यांच्या उत्पादनात 25-30 टनाची वाढ झाली असून तसेच शेत जमिनीचा पोत चांगला सुधारून जमीन क्षारपड होण्यापासून वाचली आहे. मी या क्षेत्रात पूर्ण ठिबक सिंचन पाणी देत होतो आणि याच्यासाठी वॉटसुलिबल बी मी वापरला. कारखान्यामार्फतच हा बी डोस मला मिळाला 19-19-52-34-12-61 मॅग्नेशियम सल्फेट आणि 0050. या सर्व खतांचा मी गरजेनुसार वापर करत गेलो. ठिबक सिंचनच्या वापरामुळे पाट पाणी आम्ही नाहीच वापरलो आणि ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे आम्हाला उत्पादनात 25-30 टनाचा वाढ मिळाला. माझ्या ऊस शेतीसाठी गुरुदत्तच्या सेंद्रिय खताचा चांगला फायदा झाला. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस वाढला व ऊसाची काळोखी देखील चांगली वाढली असल्याची भावना श्री पुजारी यांनी व्यक्त केली. गुरुदत्तच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खतामुळे आमच्या शेतातील सेंद्रिय कर्व वाढला, त्यामुळे ऊसाची काळोखी, त्यानंतर ऊसाचे पेरे लांब पडले, परत काळोखी शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यात तरी सर्व शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखान्याचं त्रिमूर्ती सेंद्रिय खत सर्वांनी वापरावं, त्यामुळे शेतीची उत्पादनात वाढ होण्यास 100% मदत होईल. गुरुदत्तच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी माझ्या प्लॉटला दर 15 दिवसांनी येऊन मार्गदर्शन करत असल्याचे श्री पुजारी यांनी सांगितले. माझ्या 50 गुंठ्यामध्ये 121 टनाचं उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब, त्यानंतर शेर खात्याचे चव्हाण साहेब, घोरपडे साहेब व सेंटर प्रमुख काडवे साहेब, तसेच निलेश साहेब यांनी प्रत्येक 15 दिवसाला माझ्या प्लॉटवरती येऊन चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेमुळे मला 50 गुंठ्यात 171 टनाचे उत्पादन घेणे शक्य झाले, त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पुजारी यांनी केले. मला शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आवाहन करायचं आहे की गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून आमच्या बांधावरती येऊन बियाणे, खते हे सर्व बिनव्याजी मिळतं. या गुरुदत्त विकास योजनेतून उत्पादन 100 टनाच्या वरती घेऊन गुरुदत्त कारखान्याला ऊस पाठवून आपण सहकार्य करूया. गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी माती परीक्षणापासून ते ऊस तोडणीपर्यंत श्री पुजारी यांना मार्गदर्शन केलं. नमस्कार, मी कुलभूषण सुकुमार गाडवे, ॲग्रीवर्चर, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडी. आम्ही श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडी या कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत प्रात्यक्षिक प्लॉट केलेले आहे. त्यामध्ये कोथळी गावातील शेतकरी श्री शीतल दिनकर पुजारी यांनी गैर हंगाम 2017-18 265 या ऊसाची 22 ऑगस्ट 2016 रोजी लागवण करून आमच्याकडे प्रात्यक्षिक प्लॉट यामध्ये नोंद केला होता. तरी सदर शेतकऱ्याने 50 गुंठ्यामध्ये 121 टनाचे उत्पादन घेतलेलं आहे. तरी त्या एकरी सर्वसाधारणतः 97 टन याप्रमाणे त्याचे उत्पादन पडलेलं आहे. सदर शेतकऱ्याने आमच्या मार्गदर्शनानुसार आमच्या ऊस विकास योजनेनुसार माती परीक्षणापासून पावसाळी डोसपर्यंत त्याच्या अगोदरच्या आंतरमशागती असू दे, त्याचबरोबर माती परीक्षण करून माती परीक्षणाच्या सल्ल्यानुसार फवारणी, आळवणी, त्याचबरोबर बाळ भरणी, मोठी भरणी व पावसाळी डोस आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचबरोबर सदर शेतकऱ्याने ड्रीपमधून आमच्या कारखान्याच्या माध्यमातून ड्रीपची विद्राव्य खते 19-19-12-61-0050 त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट यासारख्या खतांचा टाईम टू टाईम म्हणजे
ज्या त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले त्यानुसार त्यांनी सर्व केलेलं आहे. त्याचबरोबर आळवणीसुद्धा जैविकच्या आमच्या कारखान्याच्या PSB असू दे, ॲसिटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर KMB ह्या आळवण्या प्रत्येक पाण्याच्या 8 दिवसानंतर पाळीला पाटपाण्याबरोबर तसेच ड्रीपमधून ते सोडत होते. कारखान्याच्या सेंटर निहाय प्रत्येक गावामध्ये शेती मदतनीसांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. मी निलेश दळवी, मी गुरुदत्त कारखान्यामध्ये कोथळी उमळवाड या गावामध्ये शेती मदतनीस म्हणून काम करतो. मी कोथळी गावातील शेतकरी शीतल पुजारी यांनी 265 या जातीचं 50 गुंठ्यामध्ये 121 टन ऊसाचे उत्पादन घेतलेले आहे. ते सरासरी 97 टनापर्यंत पडते. त्यासाठी आपल्या कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब, ऊस विकास अधिकारी चव्हाण साहेब, भरपड साहेब, सेंटर प्रमुख गाडवे साहेब यांनी मोलाचे साथ दिली. त्यासाठी वेळोवेळी प्रत्येक 15 दिवसानंतर प्लॉटवर व्हिजिट देऊन लागणारा डोस, परत फवारणी याबद्दल माहिती दिली व त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत केली त्यांना. गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत ऊस शेतीमध्ये बदल केला आहे. त्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि गुरुदत्त कारखान्याची साथ लाभत असते. त्यामुळे कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असल्याने शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे.